आजची व्हिडिओ ही टाकाऊपासून टिकाऊची असणार आहे आणि मी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल. आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात ज्या टिचकलेल्या असल्या, फुटल्या असल्या, धुटल्या असल्या, तरी आपण टाकून न देता त्यांना ठेवतच असतो. आणि प्रत्येक स्त्रीची ही सवयच असते की ती भांडी जरी असले तरी ती टाकून न देता ती एका बाजूलाच त्यांना काढून ठेवणार. ज्या वापरात नसल्या तरी त्यांचा उपयोग पुढे होईल म्हणून त्या नक्की ती ठेवतच असते. तर आजचा व्हिडिओ हा अशा प्रकारेच आहे. टाकाऊपासून टिकाऊ आपण तर नक्की तयार करू आणि त्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मंडळी, मी रश्मिता आणि हृदय जिनी कट्टे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी टिचकलेले आणि देठ नसलेले कप घेतलेले आहेत. त्यांच्या देठा निघालेल्या आहेत, ते कप वापरात नव्हते म्हणून मी त्यांचा आज वापर करून घेणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा. त्यानंतर आपण इथे काही वर्क करणार आहोत, त्यासाठी मी वॉलपुट्टीचा डो तयार करून घेतला होता आणि थोडीशी वॉलपुट्टीही घेतलेली आहे आणि आपण वॉलपुट्टीच्या सहाय्याने यावरती काही वर्क करून घेणार आहोत. वॉलपुट्टी ही तुम्हाला कुठल्याही हार्डवेअर दुकानामध्ये नक्की मिळेल, तुम्ही तिथून विकत घेऊ शकता आणि त्याचा डोसुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. डो तयार करण्यासाठी फक्त तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान त्यांना मळून घ्यायचं आहे आणि डो तयार करून घ्यायचा आहे. तर मी या कपांवरती काही फेस तयार करून घेणार आहे, म्हणजे एक पुरुषाचे असेल आणि एक स्त्रीचे असेल, म्हणजे दोन्ही लग्न झालेले दाम्पत्य. पण आत्ता नेमकं आपल्याला माहिती नाही यांचं लग्न झालेलं आहे की नाही झालेलं आहे, म्हणून पुढे बघूच आपण. तरी तुम्हाला वाटत असेल ही काय यावरती क्रिएट करत आहे, फेस क्रिएट करून काय तयार करणार आहे असे तुम्हाला नक्की वाटत असेल, तर थांबा थांबा, जास्त सस्पेन्स न ठेवता मी नक्की सांगते तुम्हाला मी काय तयार करते आहे म्हणून. तर आपण सॉल्ट आणि पेपरची जी सेट असते ती सेट तयार करणार आहोत. मी काही ठिकाणी बघितलं, जे ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, यावरती सॉल्ट आणि पेपरची जी सेट आहे ती खूप महागडी आहे. मी विचार केला ही सेट घेण्यापेक्षा आपण जर घरी तयार केलं तर ती खूप उपयोगीसुद्धा होईल आपल्याला. तर तुम्हाला माहिती आहे आपण यावरती काय क्रिएट करून घेणार आहोत, तर आपण यावरती ट्रिबल आर्ट फॉर्म तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला गबरू जवान छान मिशांना ताव देत तयार आहे. त्यानंतर मी इथे स्त्रीचे फेस क्रिएट करून घेत आहे आणि कुणाला हे छंद असेल काहीतरी नवीन क्रिएट करायचे त्या लोकांनी नक्की हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणकोण क्राफ्ट लवर्स आहे म्हणून. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की तुम्ही काहीतरी मला सुचवा जे नवीन आपण छान क्रिएट करू, पण कुणी मला कमेंट करत नाही. तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि सांगा तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्राफ्ट बघायला आवडतील, मी त्या विषयावरती नक्की व्हिडिओ तयार करणार आहे. अशा प्रकारे नाकात नथनी घालून आपली छान हिरोईनसुद्धा तयारच आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ते त्यांच्या कानाचे स्ट्रक्चर क्रिएट करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. मी छोटासा वॉलपुट्टीचा तुकडा घेतलेला आहे, त्यानंतर यांना कानाचं जसं शेप असते ते शेप तयार करून घेतलेलं आहे. मी इथे सर्व स्ट्रक्चर हे स्टिक करण्यासाठी वॉलपुट्टीचाच वापर केला आहे, म्हणजे वॉलपुट्टीच्या सोल्युशनचा वापर केलेला आहे. वॉलपुट्टीचा सोल्युशन हा आपण थोडंसं पाणी आणि थोडीशी वॉलपुट्टी घेऊन करायचा आहे आणि तो त्या जिथे आपल्याला स्टिक करायचा आहे, जे भाग आपल्याला स्टिक करायचा आहे ते आपण वॉलपुट्टीच्या सोल्युशनच्या सहाय्याने स्टिक करू शकतो. त्यानंतर मी इथे कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि इथे कपाच्या सहाय्याने, म्हणजे त्याचं आकार हा आखून घेतलेला आहे आणि नंतर त्याला मी कट करून घेतलेला आहे. अगेन इथे मी वॉलपुट्टीच्या सोल्युशननेच स्टिक करून घेत आहे, मी इथे फेविकॉलचा वापर केलेला नाही आहे, तुम्ही बघू शकता. मी हे कार्डबोर्ड आणि वॉलपुट्टी वापरून त्याचे झाकण तयार करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. इथेसुद्धा मी थोडीशी वॉलपुट्टीचं सोल्युशन घेऊन तिथे वॉलपुट्टी ही स्टिक करून घेत आहे आणि छान त्याला प्रेस करून झाकणाचा शेप तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान क्रिएटिव्ह असा दिसेल. त्यानंतर इथे झाकणाला सहजरित्या उचलता आणि ठेवता आले पाहिजे म्हणून मी थोडासा वॉलपुट्टीचा तुकडा घेऊन त्यानंतर तिथे शेप देऊन त्याला स्टिक करून घेतलेला आहे. दोन फेस हे क्रिएट करून झालेच होते माझे, तरी मला तुम्हाला छान असे कलाकारी दाखवायची होती माझी, म्हणून मी हे तिसरीसुद्धा काहीतरी एक क्रिएटिव्ह तयार करून घेते आहे.
त्यानंतर मी असं विचार केलं की हे तिसरं आपण जे स्ट्रक्चर क्रिएट करून घेणार आहोत ते म्हणजे जे सूप सुपाडी किंवा मिश्री जे काही खात असणार हा त्या व्यक्तींच्या उपयोगी ठरेल म्हणून हे मी तिसरे स्ट्रक्चर तयार करून घेत आहे. आणि इथे मी याला चहाच्या कॅटलीचे जसे शेप असते ते तयार करून घेत आहे आणि याला ड्राय होण्यासाठी ठेवून देणार आहे. हे स्ट्रक्चर ड्राय होत आहे तोपर्यंत आपण आपले जे दाम्पत्य तयार आहेत त्यांना पेंट करायला सुरुवात करू. पण पेंट करण्याआधी तुम्ही यावरती जेसोचा कोट अप्लाय करून घ्या. जर तुमच्याकडे जेसो नसेल तर तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक पेंटचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. मी सुद्धा तसेच केले आहे. माझ्याकडे जेसो नव्हता म्हणून मी हे व्हाईट ॲक्रेलिक पेंटचे जे कोट आहे ते करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे काही कलर्स घेतलेले होते ते मिक्स अँड मॅच करून असा मरून कलर हा तयार करून घेतलेला आहे. मी व्हिडिओला फास्ट करून घेतला आहे आणि तुम्हाला समजतच असेल. हो, तुम्हाला समजतच असेल कारण तुम्ही सर्व खूप हुशारच आहात आणि तुम्हाला समजेल असेच मी तुम्हाला समजून सांगत असते. अगेन आपण इथे तेच कलर पेंट करून घेणार आहोत. इथेच नाही तर आपण जे काही क्राफ्ट तयार करून घेतला आहे त्या प्रत्येक क्राफ्टवर आपल्याला हे डार्क कलरच पेंट करून घ्यायचे आहे. आणि डार्क कलर याच्यासाठी की ते देखणेसुद्धा दिसतात. अशा प्रकारे आपण जे पूर्ण स्ट्रक्चर तयार करून घेतलेले आहे त्या पूर्ण स्ट्रक्चरवरती हे डार्क पेंट करून घेतलेलं आहे. पेंट करून झाल्यानंतर आपण याच्यावर थोडी फार कलाकारी करून घेऊया. म्हणजे जे छोटे छोटे छानसे डिझाईन्स आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला जे ट्रिबल आर्टचे सिम्बॉल्स असतात ते आपण इथे छान ड्रॉ करून घेऊया त्याच्यावरती आणि छान त्याला क्रिएटिव्ह असं लुक तयार करू. म्हणजे ते खूप छान दिसेल बघायलासुद्धा. आणि मला वाटते मी जे काही व्हिडिओ आता फास्ट करत आहे ते तुम्ही समजून घ्या कारण व्हिडिओ खूप खूप लांब झाली आहे. नेहमीच माझे व्हिडिओ लांब होत असतात पण काय करणार आहे, व्हिडिओ आहे ना, बघावं तर लागेल, करावं तर लागेलच आणि दाखवावं पण लागेलच ना नीट. आणि कसे आहे जर आपण नीट आणि क्लीन त्यांना दाखवलंच नाही समोरच्यांना तर त्यांना कुठे कळणार आहे यांनी काय क्रिएट केलं आहे आणि काय नाही ते. म्हणून आणि आपण त्यांना समजवूनच सांगणार नाही तर त्यांना कुठे माहीत होणार आहे हे कसे क्रिएट करायचे आहे आणि कसे नाही म्हणून. आणि मी इथे जे फेस आपण क्रिएट करून घेतले आहे तिथे फक्त त्यांच्या लिप्सला आणि नोजला हे थोडे वेगळे कलर पेंट केलेले आहेत. म्हणजे नोजला हा गोल्डन कलर पेंट केला आहे, लिपला हा रेड कलर केला आहे आणि मी जी स्त्री आहे तिची एक छोटीशी टिकलीसुद्धा तयार केलेली आहे त्या टिकलीलासुद्धा मी रेड कलरच अप्लाय केला आहे त्याच्यावरती. आणि बाकीचे जे आहे पोर्शन्स फेसचे त्यांना मी व्हाईटच कलरमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मला तुम्हाला सांगायचे होते की आमच्या एरियामध्ये ना सतत वादळी पाऊस सुरू होते. किमान ते 7 ते 8 दिवस असल्यासारखेच असले म्हणून माझे क्राफ्टसुद्धा हे वाढलेले नव्हते म्हणजे ड्राय झालेच नाही. त्यामुळे माझी व्हिडिओसुद्धा खूप लेट झालेली आहे. आणि वॉलपुट्टीचे जे काही क्राफ्ट्स आपण तयार करतो ते प्रॉपरली ड्राय झाल्याशिवाय आपण त्याच्यावर दुसरे कुठलेही वर्क करू शकत नाहीत. आणि इथे मी पूर्ण स्ट्रक्चरला हा ॲक्रेलिक पेंटनेच कलरिंग केलेला आहे आणि हा खूप ग्लॉसी आणि शायनीसुद्धा दिसत आहे. कारण इथे म्हणजे हे कलरसुद्धा ड्राय झालेले नव्हतेच माझे, तरीसुद्धा यावरती पेंट बसत नव्हते पण मी ते करून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे आपल्या पूर्ण स्ट्रक्चरला हे कलरिंग करून झालेलं आहे. आणि त्यानंतर हे आपण कुठे ठेवायचे असे मी विचार केले होते. आपण रेडीमेड ट्रे न वापरता आपण आपल्या हाताने क्रिएट करू आणि तीच ट्रे आपण इथे यूज करू असा मी विचार केलेला होता आणि ते मी करते आहे. त्याच्यासाठी मी कार्डबोर्ड्स घेतलेले आहे आणि एक ट्रे तयार होईल असे मी याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत. तर मी इथे कार्डबोर्डचे 3 पीसेस कट करून घेतलेले आहेत म्हणजे मला त्यांची जाडी वाढवायची होती. आणि तशा प्रकारे मी साईडला सुद्धा कार्डबोर्डचे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आणि ते इथे स्टिक करून घेणार आहे. म्हणजे आपली एक प्रॉपर ट्रे अशी तयार होईल. आणि इथे ट्रे तयार आपली झालेली आहे, तुम्ही तिची जाडीसुद्धा बघू शकता.
आणि आपल्याला हे यांच्या ज्या कडा आहेत त्यांना छान कवरअप करून घ्यायचे आहे. आता त्याच्यासाठी आपण इथे टिश्यू पेपरचा वापर करणार आहोत. तुम्ही इथे न्यूजपेपरचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. तुम्हाला छान इथे टिश्यू पेपर कवरअप करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याला प्रॉपरली ड्राय होऊ द्यायसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी वॉलपुट्टीचा पेस्ट तयार करून घेतला. त्यामध्ये फक्त पाणी घालूनच हा पेस्ट तयार करून घेतलेला आहे मी. आणि आपली ट्रे सुद्धा ड्राय झालेलीच आहे. त्यानंतर आपल्याला इथे छान वॉलपुट्टीची पेस्ट प्रेस करून घ्यायची आहे आणि त्याला छान प्लेन करून घ्यायचे आहे. म्हणजे सगळ्या कोपऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला वॉलपुट्टी ही टाकून घ्यायची आहे. छान भरभरून टाकायची आहे आणि छान प्लेन करून घ्यायची आहे. मी दाखवत असल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या जुन्या चाकूचा सुद्धा इथे वापर करून घेऊ शकता किंवा तुम्ही कुठलेही इन्स्ट्रुमेंट वापरून घेऊ शकता आणि छान त्याचं ट्रेचं सरफेस हे छान क्लीन आणि प्लेन करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपली ट्रेसुद्धा तयार आहे आणि छान मी हिला ड्राय होऊ दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे छान पेंटिंग करून घ्यायची आहे. तर इथे पेंटिंग करण्यासाठी मी जे आपले ट्रिबल्स आर्टचे जे सिम्बल्स असतात त्यांचाच इथे वापर करणार आहे. आणि जे आपण आपले दाम्पत्य तयार केलेले आहेत ज्यांना छान कलरिंग करून ठेवलेलं आहे तेच मिळते जुळते कलरिंगसुद्धा आपण या ट्रेला करणार आहोत. म्हणजे असे वाटायला नको की हे त्या पार्टचे म्हणजे हिस्सा नाही आहे असं वाटायला नको. म्हणून आपण ते सेम मिळते जुळतेच कलर इथे करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी इथे ट्रेला पूर्ण रेड कलर करून घेत आहे. आणि आशा करते तुम्ही माझ्या व्हिडिओला आत्तापर्यंत बघत असालच आणि माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेले असणारच. तर अशा प्रकारे आपल्या ट्रेला कलरिंग करून झालेलंच आहे. पण मी आतल्या भागाला कलरिंग केलेलं नाही आहे. याचे कारण असे की मी इथे वेस्ट जे आपले वेडिंग कार्ड असते म्हणजे जाडवाला आपला वेडिंग कार्ड असतो तो इथे यूज करून घेणार आहे. मी का यूज करून घेणार आहे याचे कारण असे आहे की आपण जे सॉल्ट आणि पेपरची जी सेट तयार करून घेतली आहे तर आपलं जे सॉल्ट असते त्याला कधीही पाणी सुटत असते त्यामुळे ती ट्रे खराब व्हायला नको म्हणून मी इथे कार्डचा वापर करून घेत आहे. म्हणजे जरी तो कार्ड खराब झाला तरी आपण त्याला काढून घेऊ शकतो. त्यानंतर मी इथे वेगवेगळ्या सिम्बल्सचे पॅटर्न ड्रॉ करून घेत आहे आणि तुम्ही कुठलेही सिम्बॉल्स यूज करू शकता. अशा प्रकारे आपले पूर्ण सेट तयार आहे आणि आपण बघूया आता यांचे फायनल लुक. आणि मी म्हणाल्याप्रमाणे खरोखरच हे हॅपीली मॅरिड कपल्स आहेत तुम्ही बघू शकता. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.